वय वर्ष 21, पण मराठा आरक्षणासाठी या युवकाने आप्पा जीजी आईची काळजी घ्या असे म्हणत आपल्या जीवनाचा त्याग केलेला आहे आणि शेवटचं टोकाचं पाऊल उचललं. मी स्वतः माझा जीव देत आहे, कोणीही कोणाला दोष देऊ नये, मी मराठा बांधवासाठी पाऊल उचलत आहे, असा याच्या पत्रामध्ये उल्लेख आहे. ही घटना आहे राजगुरुनगर आळंदी या ठिकाणची. मराठा आरक्षणाबाबत सरकारची जी कार्यपद्धती आहे ते कार्यपद्धती पाहून चिंबळी तालुका खेड येथील सिद्धेश सत्यवान बर्गे या तरुणाने आपल्या स्वतःच्या दुकानामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. तर याबाबत जे मराठा आरक्षण आहे, मराठा आरक्षणासाठी अवघ्या 21 वयाच्या या युवकाने आपले जे जीवनातील टोकाचं पाऊल उचललं आणि शुक्रवारी दुपारी सिद्धेशने त्याच्या लहान भावाला मी मित्रांसोबत महाबळेश्वरला चाललो आहे असं सांगितले होते आणि रात्री त्याचा फोन लागत नाही म्हणून भावाला त्यांच्या मित्रांना फोन केला असता असे समजले की मी माझा जीव कोणाच्या त्रासाला कंटाळून देत नाही तर सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून दिला आहे. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ही माझी इच्छा आहे, त्यामुळे मी माझा जीव देत आहे, कोणालाही कोणी दोष देऊ नये, मी मराठा बांधवासाठी पाऊल उचलत आहे, असा उल्लेख त्याच्यामध्ये. तर माझ्या सोन्या आप्पा जीजी आईची काळजी घ्या असं लिहून सिद्धेशने खाली सही देखील केलेली आहे. तर या मराठा तरुणाला त्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली.